आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सातवे वेतन लागू करण्यास पीपल्स रिपब्लिकनचा ठाम विरोध. शिरो तालुका अध्यक्ष विश्वास कांबळे यांचा जनहित याचिकेचा इशारा. शासकीय कर्मचाऱ्यांना सातवे वेतन लागू करण्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा ठाम विरोध आहे. तरीही शासनाने सातवे वेतन मंजूर केल्यास जनहित याचिका दाखल करावी लागेल, याची नोंद शासनाने घ्यावी, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शिरो तालुका अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. शासकीय कर्मचारी संप करून शासनाची आणि जनतेची मुस्कटदाबी करत आहेत. खऱ्या अर्थाने सातवे वेतन शेतमजूर कामगारास मिळायला हवे, कारण शेतमजूर आणि कामगार राष्ट्रीय उत्पन्न वाढवत असतात. मात्र आजपर्यंत कोणत्याही शासकीय अधिकारी राष्ट्रीय उत्पन्न वाढवताना दिसत नाही, त्यामुळे सातवे वेतन आयोग इतर घटकांवर अन्याय करणारा आहे. सातवे वेतन हे शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या करातून दिला जाणार आहे, त्यामुळे वेळोवेळी जनतेला व शासनाला वेटीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातवे वेतन लागू करू नये, अन्यथा जनहित याचिका दाखल करू, असा इशारा विश्वास कांबळे यांनी दिलाय. सातवे वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आता संप सुरू असून हा संप शासनाची आणि जनतेची मुस्कटदाबी करणार आहे. वास्तविक पाहता शासकीय सामुदायिक संप्रदायाचा कोणताही अधिकार शासकीय कर्मचाऱ्यांना नाही. असे असतानाही कर्मचाऱ्यांनी शासनास आणि जनतेस वेटीस धरून हा संप वाटत आहे. सातवी वेतन आयोग लागू केल्यास महागाईचा आगडोंब उसळण्याची दाट शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगामुळे व्यसनाधीनता वाढण्यास मदत होणार आहे, त्यामुळे आमच्या मागणीस ठाम विरोध आहे. विरोध डावलून सातवा वेतन लागू केल्यास जनहित याचिका दाखल करावी लागेल, याची नोंद शासनाने घ्यावी अशी माझी विनंती.